काय आपणाला डॉक्टर इंजिनियर किंवा शास्त्रज्ञ बनायचे आहे तर आता आपणाला कोटा पुणे लातूर येथे जाण्याची गरज नाही. शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी. आमची ठळक वैशिष्ट्य पिटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी की जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली व शिक्षक स्टडी मटेरियल येथे उपलब्ध केली. मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल संतुलित आहाराची सोय असणारी एक अग्रगण्य अकॅडमी. 11वी आणि 12वी सायन्स कॉलेजसह प्रवेश. नीटमध्ये 650 जास्त गुण मिळवणारे तसेच जेईच्या परीक्षेत एअरमध्ये टॉप 20 अनेक विद्यार्थी. कोटा पॅटर्नच्या DPP DS PWDS यांचे काटेकोर नियोजन. नायजर तसेच अनेक गव्हर्नमेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मिळाला मोफत प्रवेश. मग आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि नेहमी एक पाऊल पुढे. यानंतरची बातमी एका ऑडिओ क्लिप संदर्भातली. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती कोरोना या आजाराबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या क्लिपनं संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलाय. या क्लिपमध्ये कोरोना आजार नसल्याचं सांगितलं जातंय, उगाचच रिपोर्ट पॉझिटिव्ह केलं जात असल्याचं म्हटलं जाते. त्यामुळे लोकांच्या मध्ये प्रचंड संभ्रम आहे. असं काय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये पाहूयात. बोला मालक. काय रे, काय म्हणतोय? कुठला नंबर काढलाय? माझाच की. कुठे आहेस तू? मी आता मुसळे. तू तुला का मुसळ्यात नेऊन ठेवले? सगळ्यांनी क्वारंटा हे केले की सगळ्यांनी. आता आयजीएमला जर दाखवाय गेलास का नाही तू? हा, आयजीएमला दाखवाय गेलास की सगळ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह करायला. बघ, अंग दुखायला म्हणून दाखवाय गेला तरी पॉझिटिव्ह व्हायला रिपोर्ट. बर, म्हणजे थोडक्यात जायचं नाही तिकडं? जायचं नाही, अंगावर काढायचं. आणि आम्हाला गेलो आणि आम्हाला तिकडं टाकले. बर, काय प्यायला द्यायला नव्हतला? अरे एक नंबर, मी येतच नाही महिनाभर तिकडे. आता काय कारखाना बी बंद आहे. आणि पोरग? पोरग नाही की घरात. पोरग घरातच आहे. आणि बाबा? बाबा आहेत घरात. काय रे तुम्ही थोंब्यानो? बाबाला बाबानी काय झालं नाही, तुम्हाला कोरोना झालाय वे? अरे कुठलं कोरोना मरदा, हे सही नाटक चालू मरदा. ते आयजीएमला काल बघितलं का नाही आम्ही? अरे चांगले लोक मरदा. आता इथे जर आलास आता तुला जर व्हिडिओ कॉलिंग केलं तू म्हणजे कोरोना आहेत का? इथं ट्रिपला गेला ही मजा करायला काय? सगळी मजा. सकाळी चहा येतोय काय? स्पेशल चहा. लगेच कांदेपोहे येतात, लगेच केळे येतात, अंडी येतात, मधूर येतोय, प्यायचं छपायचं पत्र. बारला जेवण येतोय. बारला जेवण आलं की आता चहा पिलो दोन दोन ग्लास मस्त पैकी. आता परत जरा साडवं पडायचं, खाट बीट आहे, वर फॅन बीन आहे, मस्त एन्जॉय आहे. ते यायला टेन्शन नाही. आता रामदादा फोन आला तरी. आता त्याला म्हणलं आम्ही ट्रिपला गेलोय. ट्रिपला गेलो या? म्हणून ट्रिपला कुठं? मी म्हणजे मसळी हसको ट्रिपला आहे. अरे त्या आयजन आता ते माणसे 1.5 लाख रुपये मिळालेत ने? ते तुमचं सरकारतर्फे नाही, ते इन्शुरन्स आहे तुमचा, सरकारला मिळते 1.5 लाख रुपये. तुला सांगतोय की त्यांचं टार्गेट आहे 3000 का 4000 पेशंट तयार करायचं पॉझिटिव्ह. आता तू आता आयजीएमला गेलास की पॉझिटिव्ह, तुला निगेटिव्ह येतच नाही. पॉझिटिव्ह नाही काय? नाही. इथं किती 200-300 आहे की नाही? आम्ही अशी एन्जॉय करतात. तसं यंग पोर आहे, कुणाला काही हे त्रास नाही. आता आता आमच्या त्या थोरात चौकातले आल्यात बघ सकाळी काय उघड उचलून आणल्यात म्हणलं त्याच्या आईला नुसतं दाखवा गेल्यावर. आता जायचं नाही म्हणतात. आणि आज दोन कल्चर कंडिशन बघायला का नाही? आता जायचंच नाही म्हणतात, निवांत राहायचं आता. चांगलाय. घरात मारदा सकाळी उठलं की इनकम रुपये नाही, 30 रुपये दुधाला मागतात. इथं काय दुधाला बिधाला कोण मागत नाही, आपणच त्याच्यानं झोपायचं. चांगलं 2-2 ग्लास घेत जा आणि दूध हाय करू नकोस. 4-4 अंडी, 2-2 ग्लास दूध, सुट्टी देऊ नकोस. आणि तुंब्या पाठवू काय? अरे तुंब्या होणे करलं जरा थांब. मेन ह्याला दोघं दोस्त आहेत की माझे खास दोस्त आहेत म्हणजे चेकिंगला. आणि इथं गोष्ट तुला पटणार नाही, पेशंट तपासायला डॉक्टर सुद्धा नाही, डॉक्टरला माहिती आहे काय झालं नाही. बर. आणि आता जे जेवण देऊन द्यायला येतात का नाही, फक्त तोंडावर मास्क असते, किट नसते, काय नसते. मग विचार करतो, विचार कर. ओके. आता आपण गल्लीत नाही मास्क घालतोय का नाही? इथं मास्क बी नाहीत बघे पाहिजे तर. चांगला ठेवलं. अरे सगळी काय नाही, कोणाला त्रास नाही, मजेत आहे सगळी. आणि पांडुदादा? पांडुदा आयजन लागे त्यानंच भोळ गेला सगळा. ते व्यवस्थित आहे काय? ते आहे की व्यवस्थित आहे ना? ठीक आहे ठीक आहे. अरे त्याचा निमोनियाचा रिपोर्ट आलता रे. अरे आहे ना, बरं आहे ना. आता त्रास काय नाही ना? आहे की दात बीत काय लागत नाही ना? काय नाही, दुसऱ्या दिवशी क्लिअर झाली ती. बर बर बर. आता तुम्ही महिनाभर येतच काय? आता मी येत नाही, 2-3 महिने येत नाही. आता दिवाळीला जाणार कपडे घेऊन.
ठीक आहे ठीक आहे, कर आईश कर आईश कर, चालते तर ओके ठीक आहे चालते ठीक आहे. आपण हे संभाषण कदाचित ऐकलं देखील असेल तर हे बनावट असून लोकांमध्ये गैरसमज पसरवणार आहे. कोणीतरी खोडसाळपणे मुद्दाम बोलून हा प्रकार केलाय, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आपल्या मोबाईलवर आलेला व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप याची सत्यता तपासावी, मगच पुढे पाठवावा, अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. प्रतिकरण खांबे, 7 स्टार न्यूज, पेड.